बालमित्रांनो तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या गणिताच्या तासामध्ये खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एकच स्वप्न आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये होल्डर होणं मग त्यासाठी आपल्याला त्या, त्या पुस्तकाचा तर अभ्यास करायचाच आहे पण तुमचं जे आवडीचं गणिताचं पुस्तक आहे पाचवी वर्गाचं त्याचाही अभ्यास करावा लागेल तुम्हाला ओके मग करूयात का अभ्यास व्हायचं आहे ना होल्डर मग हा पहिला अभ्यास चांगला करा आणि याच्यातले जर सगळे गणितं तुम्हाला येऊ लागले तर मग शिष्यवृत्ती परीक्षेमधील पुस्तकातले सुद्धा सगळे गणितं तुम्हाला येतीलच ओके मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला मला सांगा माझ्याकडे आता हा बॉक्स आहे बरोबर आहे ह्याच्यात काही खडू आहेत मग तुम्हाला जर म्हटलं याच्यामध्ये किती खडू आहेत तर तुम्ही काय सांगताल बरोबर आहे तुम्हाला बॉक्स तर बघावं लागेल ठीक आहे तुम्ही बघितला आहे असं समजा तर किती खडू आहेत असं सांगा बरं बघून बघितलं आहे असं समजा काहीतरी बघितलेत तुम्ही खडू हां बरोबर आहे कोणी बनायले पाच कोणी बनायले सात कोणी बनायले दहा बरोबर आहे मग आता हे पाच सात दहा ह्या काय आहेत एकदम बरोबर आहे ह्या सगळ्या संख्या आहेत मग मला सांगा संख्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या असतात बरोबर आहे देवनागिरी लिपीची एक संख्या पुन्हा एकदम बरोबर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हो। आणखीन एकदम बरोबर आहे रोमन संख्या तर आज आपल्याला तुमच्या आवडीचं प्रकरण शिकायचं आहे रोमन संख्या चिन्हे, आणि लिहा प्रकरणाचं नाव काढलं ना वही पेन पुस्तक चला तर बघ आता आपण काय पाहणार आहोत तुमच्या आवडीचं प्रकरण पहिलं रोमन संख्या चिन्हे हे गणित विषय चालू आहे आपला आणि त्याच्यातला उदाहरण संग्रह एक आपण बघायलो मग उदाहरण संग्रह एक मधला पहिला प्रश्न काय आहे एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा किती सोपा प्रश्न आहे या फक्त एक ते वीस अरे तुम्हाला तर शंभर पर्यंत येत आहे मग बघा बरं एकला काय वापरायचं आहे बघा रोमन संख्या चिन्हात असं आय दोनला काय वापरायचं हे दोन आय तीनला हे तीन आय आता चारला जर वापरायचं असेल तर तुम्हाला इथं पाच काढावे लागतात आणि पाच मधून एक वजा म्हणजे डावीकडं इथं हे झाले चार समजलं त्याच्यानंतर पाच आत्ताच सांगितलं पाच पाच म्हणजे बघा हे व्ही बरोबर आहे तुम्ही तर सोडवलेलंच आहे पण तपासून घ्या सहा हे बघा हे पाच काढायचं त्याच्या पुढे एक आहे काढायचं आणि वर एक रेष खाली एक रेष हे झाले सहा हे समजायले सात हे बघा हे पाच आणि त्याच्या पुढं दोन रेषा काढल्या म्हणजे हे झाले सात आठ कसं काढणार आता तीन तर तुम्हाला माहिती आहे आणि पाच तर तुम्हाला माहिती आहे पाचच्या पुढं तीन रेषा दिले जाईल झाले आठ हे बघा हे पाच सहा सात आठ समजलं किती सोपं आहे पुन्हा नऊ कसं काढणार नऊ हे वजा बाकीनं जसं चार वजा बाकीनं काढलं ना इथं पाच लिहिलं एक वजा केलं तसं इथं दहा लिहायचं आणि त्याच्यातून डाव्या बाजूला एक आय लिहिलं तर वजा आहे दहामधून एक गेले नऊ समजलं आणि दहा आत्ताच सांगितलं हे बघा हे दहा किती सोपं आहे आता अकरा कसं काढणार दहाच्या पुढं एक रेश अरे किती सोपं आहे हे बघा आहे दहा त्याच्या पुढं एक रेश बारा कसं काढणार ह्या दहाच्या पुढे दोन रेषा म्हणजे बारा झाले तेरा कसे काढणार या दहाच्या समोर एक दोन तीन रेषा हे झाले तेरा बघा बरं सगळे असेच काढलेत का तीन कसे काढले तीन आहे आठ कसे काढले पाचच्या पुढं तीन रेषा म्हणजे आठ तेरा कसे काढले हे दहा दहाच्या पुढं तीन रेषा म्हणजे तेरा समजायले पुढं चौदा कसं काढणार मग आता हा तर आता तुम्हाला काय करावं लागेल चौदा काढण्यासाठी पहिल्यांदा दहा काढावे लागतील दहा मध्ये चौदा मिसळ आणि दहाच्या मध्ये चार मग चारला कसं हे चित्र हेच चित्र काढायचं पहिलं आय आणि नंतर वी समजलं चौदा आणि पंधरा कसे काढणार आत्ताच सांगितलं हे दहा आणि दहाच्या पुढं व्ही हे बघा हे व्ही झालं हे झाले पंधरा किती सोपं होतं आता सोहळा सोळा हे विसरायचं नाही बरं का रे काही परीक्षेत तर आलं ना एक सुद्धा मार्क कटून तुम्हाला पैकीच्या पैकीच पडायला पाहिजे सोहळा कसे काढणार हे बघा हे दहा हे पाच पंधरा आणि त्याच्या पुढे एक घेतलं हे झाले सोहळा समजलं जसं इथं एक काढलं इथं सहा काढले पाचच्या पुढे एक घेतलं इथं दहाच्या पुढे एक घेतला अकरा काढले तसं सोळा दहा पाच पंधरा आणि एक सोळा आता सतरा कसं काढणार हा तुम्ही सांगा एकदम बरोबर आहे एक्स वी हे झाले पंधरा आणि त्याच्या पुढं दोन रेषा सोळा आणि सतरा यायले की रे तुम्हाला मी शिकवायच्या अगोदरच यायले अठरा हे बघा हे दहा पंधरा सोळा सतरा अठरा एकदम बरोबर आहे एकोणीस हे दहा आणि दहाच्या पुढं नऊ मग नऊ कसं काढतात आय एक्स हे बघा हे आय आणि एक्स हे झाले एकोणीस खूप छान खूप छान यायले आणि वीस वीस म्हणजे दोन एक्स काढायचे अशा पद्धतीनं तुमचा पहिला प्रश्न झाला हे समजलं सगळ्यांना मग तुम्ही काय करायचं माहिती आहे का उदाहरण संग्रह एक मधला हा जो पहिला प्रश्न आहे हा पहिला प्रश्न फक्त पाच वेळेस सोडवा किती वेळेस पाच वेळेस मन लावून न बघता सोडवायचं करा अभ्यास मग बालमित्रांनो आहेत ना सगळे सोपे सोपे प्रश्न आहेत ना चला आता आपण दुसरा प्रश्न बघू हा पण सोपा आहे आहे ना तुमच्या समोर पुस्तक काय दिले पुस्तकात दुसरा प्रश्न पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा अरे हे तर किती सोप आहे बघा बरं काय दिलंय पहिल्यांदा दिले व्ही आता व्ही म्हणजे किती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाच हे बघा हे आलं उत्तर आपलं आहे ना सोपं हा त्याच्यानंतर पुन्हा काय आहे पाच आणि पाचच्या पुढे दोन रेषा म्हणजे पाच आणि दोन किती झाले सात अरे हे तर फारच सोपं होतं पुन्हा काय दिलं आहे नंबर तीन एक्स अरे एक्स म्हणजे किती दहा एकदम छान त्याच्यानंतर पुढं काय चार एक्सच्या पुढं तीन रेषा म्हणजे दहाच्या पुढं तीन मिसळले म्हणजे किती झाले दहा अकरा बारा तेरा हे तर फारच सोपं आहे इतकं सोपं सोपं आहे ना परीक्षेत तुम्हाला पाचवं पाचवं काय दिलं आहे आता तुम्हाला दहा आणि इथं वी दिले पंधरा पण पंधराच्या पुढं असेल तर बेरीज करायची पण पाचच्या इकडं आय आहे म्हणजे वजा करायचं म्हणजे हे झाले चार दहामध्ये मध्ये चार मिसळले किती झाले चौदा एकदम बरोबर आहे समजायलाय पुन्हा का सहावं काय दहा ह्या दहामध्ये पाच मिसळले पंधरा आणि एक सोळा किती सोपं होतं हे जर हे झाले सोहळा त्याच्यानंतर पुन्हा पुढचं सातवं दहा हे पंधरा सोळा सतरा अठरा आलं ते बघा हे अठरा आहे ना त्याच्यानंतर पुढचं काय आठवं दहा दिलंय आणि एक वजा करायचा म्हणजे हे किती झाले दहातून एक गेले नऊ अशा पद्धतीनं आपण दुसरा प्रश्न पण पूर्ण सोडवला समजलं मग आता तिसरा सोडवायचा चला तर मग आता वही व्यवस्थित वे... लिहून घ्या आणि दुसरा प्रश्न जर समजला असेल ना तुम्हाला हाच दुसरा प्रश्न पाच वेळेस सोडवा किती वेळेस सोडवणार पाच वेळेस न बघता करा बालमित्रांनो काही जण विद्यार्थी काय करतात परीक्षेतून पेपर सोडून घरी येतात हा आणि त्यांना ज्या वेळेस विचारलं जात आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंस ह्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलास ते म्हणते मी काहीच नाही लिहिलं आणि जर त्यांना उत्तर विचारलं तोंडी तर उत्तर तर सांगतात पण परीक्षेत तर लिहित नाहीत असं का तर का होते माहिती आहे त्यांना प्रश्नच समजत नाही असं होतंय आता बघा उदाहरण संग्रह एकमधला तिसरा प्रश्न काय दिलाय रिकाम्या चौकटी भरा मग आता रिकाम्या चौकटी भरा म्हणल्यावर इथं संख्या दिले, संख्या चिन्ह ना असा बॉक्स बॉक्स दिलेत तर काही विद्यार्थ्यांना प्रश्नच समजत नाही मग त्याच्यामुळे उत्तर येत असून सुद्धा लिहीत नाहीत म्हणून कधीही उत्तराला महत्त्व द्यायचं नाही प्रश्नांना महत्त्व द्यायचं एकदा जर प्रश्न समजला उत्तर तयारच चला मग आता हे प्रश्न समजून घ्या काय दिलं इथं ह्या तिसऱ्या प्रश्नात रिकाम्या चौकटी भरा वर दिलेत संख्या संख्या म्हणजे काय रे ह्याच्या खाली संख्या नाहीये ह्याच्या पुढं संख्या धनुष्यातून बाण कसा निघतो तसा हे बघा ही वर संख्या आहे अशी ही सगळ्या संख्या ठीक आहे पण अक्षरात लिहिलेल्या संख्या आहेत खाली काय रोमन संख्या चिन्ह मग आता हे रोमन संख्या चिन्ह कुठे धनुष्यातून बाण निघाल्यासारखं असं सगळं समजायलाय इथं 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 सगळीकडे रोमन चिन्ह घ्यायचं आता काय दिलंय संख्या दिल्या <coughs> अक्षरात पण खाली बॉक्स रिकामा आहे म्हणजे इथं रोमन चिन्ह लिहायचं इथं रोमन संख्या चिन्ह दिलंय वर रिकामा म्हणजे इथं अक्षरात लिहायचं समजायलाय चला समजलं तर सोडूया फार सोपं रे फार सोपं आहे आता तीन तीन म्हणजे काय क्रिकेटचे तीन स्टंप एक दोन तीन समजलं वर रेश मारली तरी चालतंय नाही मारली तरी चालतंय पुढं आता इथं दिलंय व्ही म्हणजे पाच सहा सात आठ मग वर काय लिहावं लागेल अक्षरात आठ तुम्ही जर असं आठ लिहिलात तर चुकलं मार्क झिरो इथं जरी संख्या शब्द असला आणि इथं आठ लिहिलात तर चुकलं तिथं अक्षरात लिहायचं समजलं मुलांना मग काय येईल आठ अ ला का ना ठ आहे ना सोपं पुढचा प्रश्न सहा मग सहा तर किती सोपं हे बघा व्ही त्याच्यापुढे एक सहा आहे ना पुढं काय आहे एक्स एक्स म्हणजे काय दहा दहाच्या पुढं दोन रेषा म्हणजे बारा या बघा इथं लिहायचं बारा ते आता समजलं ना तुम्हाला कसं लिहायचं ते हे लक्षात आहे ना पण परीक्षेत हेच संख्या आणि हेच अंक येतील असं सांगता येत नाही हा कोणतंही येऊ आहे मग शंभरपर्यंतची उजळणी दररोज लिहायची पक्की करायची हां पंधरा आता पंधरा कसं लिहावं लागेल हे बघा हे दहा आणि त्याच्या पुढं पाच पंधरा त्याच्यानंतर काय आता एक्स आणि पुन्हा आय आणि पुन्हा एक्स म्हणजे दहा आणि त्याच्या पलीकडं दहा मधून एक वजा करायचं म्हणजे किती होतात ते एकोणीस मग इथं लिहायचं एकोणीस अशा पद्धतीनं तुमचा तिसरा प्रश्न पण संपला आणि हे सगळं तुमच्या उजळणीवर अवलंबून आहे बरं का बाळांनो म्हणून जास्तीत जास्त तुम्ही उजळणी लिहायची जेवढं तुम्ही रोमन अक्षरातली उजळणी बरं का जेवढं तुम्ही पहिल्यांदा दहापर्यंत पर्यंत लिहा नंतर वीसपर्यंत पर्यंत लिहा नंतर तीसपर्यंत पर्यंत लिहा नंतर चाळीसपर्यंत पर्यंत लिहा नंतर पन्नासपर्यंत पर्यंत लिहा असं वाढवत चला ओके चला आता पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न चला बरं विद्यार्थी मित्रांनो मला तर असं वाटायलाय मी जस जणू काही दुसरीच पुस्तक शिकवायलो इतके सोपे सोपे प्रश्न आहेत बघा बरं आता उदाहरण संग्रह एक मधला चौथा प्रश्न पण फार सोपा आहे रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा आता बघा आता आपल्याला काय दिलंय चौथ्या प्रश्नात रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहायच्यात एक ते आ सहापर्यंत प्रश्न दिलेत हा म्हणजे नऊ दिले मग नऊ कसं असतंय ते काढायचं रोमन संख्या चिन्हात दोन कशा असते ते काढा सतरा कशा असतात ते रोमन अक्षरात काढा चार कशा असतात ते सोडवा अकरा कशा असतात ते सोडवा आठ कशा असतात ते सोडवा प्रश्न समजला मग आता उत्तर काढूया फार सोपं मुलांना फार म्हणजे काय अगदी आहे नऊ आता नऊ तर तुम्ही पाहिलेलंच आहे हे बघा दहा आणि त्याच्या बाजूला इकडं एक लिहिलं हे झालं नऊ समजलं हे हा झाला पहिला प्रश्न आता दुसरा दोन आता दोन तर इतकं सोपं क्रिकेटचे दोन स्टंप <laughs> आलं त्याच्यानंतर पुढचं काय आहे सतरा सतरा काढण्यासाठी काय करावं लागेल आधी दहा नंतर काय पाच पंधरा मिक्स करावं लागतील ना सतरामध्ये हे बघा का सतरामध्ये काय करावं लागेल दहा पाच पंधरा आणि दोन हे बघा हे दहा हे पाच पंधरा सोळा आणि सतरा आलं समजलं पुढचा आता हा पण प्रश्न आला तुम्हाला हा पण प्रश्न आला आता चार चार तर तुम्ही पाहिलेलंच आहे हे बघा पाच आणि त्याच्या बाजूला एक लिहायचं हे झालं चार समजलं पुन्हा अकरा दहाच्या पुढं एक रेश दहा त्याच्या पुढं एक रेष हे झालं अकरा किती सोपं सोपं आहे आठ पाचच्या पुढं तीन रेषा पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं हा ही प्रश्न संपला मग तुम्हाला एक ते शंभरपर्यंत पर्यंत उजळणी येणं फार आवश्यक आहे बरं का मुलांना मग त्यासाठी तुम्हाला काय आहे बाळांनो हे जे व्हिडिओ पाहायला तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी लिंक देतो उजळणीची ती तुम्ही पाहायची आणि पाहून उजळणी शंभरपर्यंत पर्यंत पक्क करायचं ओके चला आता पुढचा पाचवा प्रश्न पाहूया मग हा चौथा प्रश्न पाच वेळेस सोडवणार लगेच सोडवा प्रत्येक प्रश्न पाच वेळेस सोडवायचा सोडवा बाळांनो पाहूया पुढचा पाचवा विद्यार्थी मित्रांनो पाचवा जो प्रश्न आहे ना फला मोठा प्रश्न दिला मारुतीच्या शेपटी सारखा आणि उत्तर तर एवढं आहे छोट फार आहे रे प्रश्न वाचा तुम्ही जेवढं तुम्ही प्रश्न वाचताल तेवढं तुम्हाला उत्तर तयार राहील बघा आता काय सांगितलंय पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात दिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास आस त्या खाली टिक करा आणि जर चूक असेल तर त्या खाली फुली अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा अरे किती सोप आहे रे किती आहे मग प्रश्न जर समजला तरच तुम्हाला उत्तर लिहिता येते आहे नाही तर मग काहीच कळत नाही बरोबर आहे घाई घाई करायची नाही आणि सोपं म्हणून अतिउत्साहामध्ये चुका पण करायच्या नाहीत बघा मग काय दिले आता हे दिलेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह इकडं आधीच्या बॉक्समधल्यासारखं पुस्तकात पाहिलात ना तुम्ही हां त्याच्यानंतर रोमन संख्या चिन्हात लेखन इथं लिहिलंय रोमन संख्या चिन्हात लेखन आणि सगळं रोमन संख्या चिन्हात लेखन दिलं आहे आणि खाली काय लिहिलेलं आहे सगळं एक ना एक वाचायचं बरं का मुलांनो बरोबर ऑब्लिक चूक इथं लिहिलं आहे बरोबर ऑब्लिक चूक म्हणजे इथं फक्त बरोबर किंवा चूक करायचं संपलं बघा आता मग आता चार चार असं लिहितात का अरे हे तीन आहे ना चार आहे का चुकलं मग मा ह्याला मारायची फुले समजलं झालं का उत्तर नाही मुलांनो परीक्षेत तुम्ही एवढंच लिहिला तर उत्तर चुकतंय बरं आ कारण तुम्हाला नुसतं टिक आणि फुल एवढंच नाही करायचं जर चुकीचं असेल तर बरोबर उत्तर काय आहे ते पण खाली उल्लेख करायचा आहे म्हणून इथं फुली मारा आणि त्याच्या खाली चारला काय लिहितात ते लिहा या बघा व्ही आणि आय हे त्याचं करेक्ट उत्तर आहे समजलं बघा त्याच्यानंतर पुढं आता हे जर आलं तर तसाच पुढचा प्रश्न सहा पाच आणि एक सहा हे बरोबर आहे मग ह्याला नुसतं टिक करायचं बरोबर असल्यावर प्रश्न मिटला हो बरोबर असल्यावर काहीच करायचं नाही चूक जर असेल तर दुरुस्त करून लिहायचं हा पुढं आठ आता हे आठ आहेत का नाही आहे ही पद्धतच नाही आहे अशी लिहायची वजा एकच होते दोन दोन वजा होत नाहीत मग हे इथं फुली मारा आणि बरोबर काय आहे आठचं पाच आणि त्याच्या पुढं तीन रेषा सहा सात आठ हे उत्तर त्याचं करेक्ट आहे त्याच्यानंतर पुढं काय सोहळा आता सोहळा कसं लिहावं लागल दहा पंधरा आणि सोळा अरे हे तर करेक्ट आहे मग ह्याला राईट लगेच राईट करा त्याच्यानंतर पुढं पंधरा आ बा 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 बाबा बा बाबा 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 हे व्ही कधीही तीन वेळेस येत नाही आपलं तीन वेळेस येतं आहे काय एक्स तीन वेळेस येत आहे किंवा आय तीन वेळेस येत आहे हे दोन तीन वेळेस येणारे अल्फाबेट्स आहेत रोमन अंक आहेत बाकी काही तीन वेळेस येत नाही हे लक्षात ठेवा आणि जे येणारे आहेत एक ते वीसच्या पुढचे ते तुम्हाला नंतर सांगतो एवढं तर समजलं पहा मग आता हे व्ही इथं चुकलं आणि मग त्याचं करेक्ट काय दहा आणि हे पाच पंधरा अशा पद्धतीनं हे प्रश्न समजला मुलांनो आता एक ते पाच प्रश्न तुम्ही सगळ्यांनी इथं सोडवून घेतलेले लाल पेन वापरायची निळी पेन वापरायची काळी पेन वापरायची छान घड्याचं नाव टाकायचं सारा उदाहरण संग्रह हो एक म्हणून लिहायचं दिनांक टाकायचा वार टाकायचा आणि प्रश्न जसं पुस्तकात दिलाय तसं लाल पेनं प्रश्न छान लिहायचा उत्तर निळ्या पेनं लिहायचं आणि उत्तर झालं की लगेच काळ्या पेनं पट्टीच्या पट्टीनं रेष ओढायची लगेच खाली पुन्हा निळ्या पेनं दुसरा प्रश्न प्रश्न लाल पेनं उत्तर निळ्या पेनं आणि त्याच्या खाली रेषा काळ्या पेनं असं शिस्तीत करायचं तुम्हाला वहीचे सुद्धा पैकीचे पैकी मार्क मिळतील समजलं मुलांना मग रफ वहीमध्ये हा भाग पाच वेळेस सोडवा उदाहरण सांगता एक किती वेळेस सोडवायचं पाच वेळेस आणि फेरवहीमध्ये तुम्हाला संग्रह एक हे एकदाच सोडवायचं समजलं अशा पद्धतीनं छान अभ्यास करा आणि चांगले मार्क घ्या त्याच्यापुढं अधिक माहितीसाठी दिले बघा एल सी डी एम हे पण लक्षात ठेवा समजलं तुम्हाला आय हे एक साठी व्ही हे पाचसाठी एक्स हे दहासाठी एवढं तर माहिती आहे पुढं पुढं काय आहे एल हे पन्नाससाठी सी हे शंभरसाठी डी हे पाचशेसाठी नियम हे हजारसाठी हे पण पाठांतर करून ठेवा बाकी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पाठवेल ते पण पहा मग तुम्हाला अभ्यासाला खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक मुलांना